परम पूज्य श्री अनंत पांडुरंग उर्फ सुरेशभाऊ जोशी नाशिक यांनी 3.5 पीठांच्या पायवारीचा वृत्तांत आत्मरंग या ग्रंथात दिलाय. त्या ग्रंथाच्या पारायणाचा आजचा दिवस 58वा. मागे पुढे मी आहे रे. मी जरी नाशिकला वास्तव्य करून राहत असलो तरी माझा संपूर्ण व्यवसाय इगतपुरी इथे आहे. त्यामुळे सुमारे 1980 सालापासून आजपर्यंत मी दररोज बसनी इगतपुरी इथे माझे व्यवसायाकरिता जात येत असतो. त्या प्रवासात कधीही माझी गाडी लेट झाली नाही, चुकली नाही, मला जागा मिळाली नाही असं कधी झालं नाही. रस्त्यात कोणताही अडथळा आला नाही अथवा इतक्या वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात माझ्याजवळ असणारे कागदपत्र आणि पैसे याचेही कधी नुकसान झालं नाही. सुमारे 2-3 वर्षापूर्वी मी सकाळच्या नाशिक महाड बसने इगतपुरीला निघालो. त्यावेळी माझ्या हातात कागदपत्रांची एक पिशवी, एक प्लास्टिकची जाडी कॅरी बॅग अशा पिशव्या होत्या. त्या एका कॅरी बॅगमध्ये 65,000 रुपये किमतीचे स्टॅम्प पेपरवर खरेदी खतं लिहून झालेली होती आणि त्यात एका पाकिटात 20,000 रुपयाचं बंडल ठेवलेलं होतं. त्या दोन्ही पिशव्या मी बसतो तिथे सामान ठेवण्याच्या जागेवर वरती ठेवल्या होत्या. तासाभरात इगतपुरी स्टँड आला. मी कामाच्या आणि घाईच्या गडबडीत गाडीतून खाली उतरलो. तिथे माझ्या ऑफिसचा माणूस येऊन थांबत असे. त्याने माझ्या हातातली एक बॅग घेतली आणि आम्ही चालू लागलो. काही वेळाने माझ्या असं लक्षात आलं की आपण तर 2 पिशव्या आणल्या होत्या, आपली दुसरी पिशवी कुठे? त्यावेळी लक्षात आले की 65,000 रुपये स्टॅम्प आणि 20,000 रुपये कॅश असलेली पिशवी महाड गाडीतच राहिलेली होती. माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकू लागले. भगवतीची प्रार्थना सुरू केली. तेवढ्यात अंबळनेर मुंबई गाडी रस्त्यात दिसली. तिला हात करून मी गाडीत चढलो आणि ड्रायव्हरला सर्व प्रकार सांगितला. तो अत्यंत चांगला मनुष्य होता. त्यांनी अत्यंत जोरात महाड गाडीचा पाठलाग सुरू केला. परंतु कसारा घाट निम्मा पूर्ण होईपर्यंत पुढील रस्त्यात काहीतरी अडचणींनी संपूर्ण ट्रॅफिक जॅम होऊन थांबलेला होता. अंबळनेर मुंबई गाडी पुढे जाणं शक्य नसल्याने मी अंबळनेर गाडी थांबल्यावर गाडीतून उतरलो आणि पायी भराभर चालून पुढे निघालो. काही अंतरावर महाड गाडी उभी होती, कारण ती गाडीसुद्धा रस्ता बंद असल्याने तिथे थांबली होती. मी त्या महाड गाडीत पटकन शिरलो आणि जिथे कागद राहिले होते ते कागद मी पाहता क्षणीच मला अत्यंत आनंद झाला. कंडक्टरला सांगून मी ते कागद त्यातले असणारे 20,000 रकमेसह ताब्यात घेतले आणि खाली उतरलो. महाडगाडीच्या पुढच्या 2-3 गाड्या सोडून तेलाचा टँकर आडवा झाल्याने महाडगाडी पुढे जाऊ शकली नव्हती. माझे महत्त्वाचे स्टॅम्प्स आणि रुपये 20,000 अंबाबाईंच्या कृपेने मला सुरक्षित मिळाले. श्रीकांतचे हक्काचं घर. कोल्हापूर इथे आमचे परममित्र श्रीकांत लिमये हे आहेत. 4 वर्षापूर्वी त्यांना व्यासबोळामधील त्यांची राहती जागा मालकांनी सोडण्यास सांगितली. म्हणून लहानसं घर पाहावं या हेतूने त्यांनी श्री आठले यांचं अर्धशिवाजी पुतळ्याजवळ 3 रूमचं घर 3.5 लाख रुपयास पाहिलं. त्यावेळी त्यांच्याजवळ 50,000 रक्कम पूर्ण नव्हती. घर घ्यावं की नाही या विवंचनेत लिमये मंडळी होती. परंतु प्रेरणास्त्रोताने घराचा सौदा करण्यास सांगताच 15 दिवसाच्या आत संपूर्ण रक्कम सहजपणे जमली आणि अशक्य कोटीतील गोष्ट शक्य होऊन श्री लिमये यांच्या घराची खरेदी ठरलेल्या वेळेवर ठरल्या दिवशी पार पडली. त्यावेळी त्यांचे सासरे यांनी त्यांना वेळेवर 1 लाख रुपये दिले. 1,10,000 रुपये त्यांच्या पूर्वीच्या घरमालक खासबागदार यांनी दिले आणि उर्वरित रक्कम लिमये काम करीत असलेले डॉक्टर पुरोहित यांनी दिले. ही रक्कम लिमये यांना वेळेवर हे लोक देतील याची काहीही माहिती नव्हती. परंतु आपल्या भक्तांना मदत करायची असल्यास भगवती प्रेरणारूपाने कोणाच्याही मनात उभं राहून कोणाच्याही माध्यमाने त्या भक्तांच्या अडचणी पूर्ण करतात हे परत एकदा अनुभवास आलं. पूज्य साईरंग महाराजांची कृपा. मी कोल्हापुरात गेले 12-15 वर्ष जात असताना तिथे अनेक सात्विक कुटुंब भेटली. त्यापैकी राजारामपुरीत राहणारे एक्सपोज स्टुडिओचे मालक श्री प्रतापराव चव्हाण हे एक आहेत. त्यांचा आणि माझा अत्यंत घनिष्ठ परिचय आहे. दरवेळेस ते आम्हा सर्व भक्तांना त्यांच्या घरी जेवणाचं आमंत्रण देत असत. श्री व सौ चव्हाण यांचे सातारा येथील श्री साईरंग महाराज हे गुरु होत.
श्रीमत साईरंग महाराज दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी कोल्हापूरच्या भक्तांसाठी कोल्हापूरला येत असत। त्यावेळी त्यांचे दर्शन प्रसादासाठी त्या रविवारी प्रचंड गर्दी होत असे। त्यामुळे चव्हाण यांनी आम्हाला त्यांच्या गुरूंचे दर्शनास एकदा तरी यावं म्हणून विनंती केली। त्यावेळी मी, नंदू कुलकर्णी, खासबागदार काकू, कराडचे श्रीवसव जाखलेकर अशी बरीच मंडळी चव्हाण यांच्या घरी गेलो। तिथे गेल्यावर आमचं चहापाणी झालं। आपण थोड्या वेळाने साईरंग महाराज ज्या ठिकाणी थांबलेले आहेत त्या ठिकाणी जाऊ असं ठरलं। थोडा वेळ होताच साईरंग महाराजांनी चव्हाण यांच्या घरी फोन केला की तुम्ही मला इकडे भेटण्यास येऊ नका, तुमच्याकडे आलेल्या व्यक्तीस मीच भेटण्यास येतो। त्याप्रमाणे थोड्याच वेळात श्री साईरंग महाराज चव्हाण यांच्या घरी अवतीर्ण झाले। तेथे आम्ही सर्वांनी त्यांचं दर्शन घेतलं। प्रत्यक्ष महाराजांनी मला जवळ बोलावून बसवून घेतलं आणि क्षणार्धात त्यांचे दोन्ही हातात त्यांनी माझा उजवा पंजा हळुवारपणे दाबून धरला आणि ते गालात हसू लागले। क्षणार्धात माझं संपूर्ण शरीरात पायापासून डोक्यापर्यंत विद्युत लहरी फिरत आहेत असं मला जाणवू लागलं आणि क्षणभर बसल्या जागी सगळं शरीर कंपन पावलं। हा प्रकार श्रीवत्सव चव्हाण आणि तिथे उपस्थित असलेले सर्व भक्तगणांनी समक्ष पाहिला। त्यानंतर श्री महाराजांना मी नमस्कार केला, त्यांच्याबरोबर सर्वांनी प्रसाद ग्रहण केला। तेव्हा साईरंग महाराज म्हणाले, मला प्रत्यक्ष साईबाबांची आज्ञा होती की जे काही द्यायचं होतं ते त्यांनी माझ्यामार्फत तुम्हाला दिलेलं आहे, माझं काम झालं, मी आता निघतो असं म्हणून क्षणार्धात साईरंग महाराज त्यांच्या थांबलेल्या ठिकाणी निघून गेले। सिद्ध उपासक आणि सत्पुरुषांच्या सहवासात ज्या काही अलौकिक गोष्टी घडतात ती गोष्ट मला प्रत्यक्षात अनुभवास आली याचा आनंद अद्वितीय आहे। भक्तवत्सल आई। मुंबईमध्ये प्रथम मोठा बॉम्बस्फोट झाला, त्यानंतर काही महिन्यातच मी कोल्हापूरला माझ्या मित्राबरोबर गेलो होतो। सकाळी उठून स्नान करून सोवळं नेसून पूजेचं साहित्य घेऊन मी देवळात गाभाऱ्यापाशी पोचलो। नेहमीप्रमाणे आत जाण्याचा प्रयत्न करताच तेथील पुजाऱ्यांनी मला आत जाण्यास मनाई केली आणि पुजारी म्हणाले, 4-8 दिवसापूर्वीच महालक्ष्मी मंदिरात पालखी ठेवतो त्या ठिकाणी श्रीयंत्राचे जवळ लहानसा स्फोट झाला, फरशा फुटल्या, फक्त पालखीला काही इजा झाली नाही, त्यासाठी काळजी म्हणून सध्या कोणत्याही व्यक्तीला गाभाऱ्यात जाऊन मूर्तीच्या पायावर डोकं ठेवून नमस्कारास सक्त मनाई केली आहे। तुम्हाला पाद्यपूजाच करायची असेल तर पितळी उमऱ्याबाहेर सर्वांकरता एका पात्रात पादुका ठेवलेल्या आहेत, त्याची पूजा करा। हे पुजाऱ्यांचे शब्द ऐकताच मला खूप वाईट वाटलं, प्रचंड राग आला। मी सर्व आणलेलं पूजा साहित्य गाभाऱ्याच्या पायरीतच टाकून तडक रागारागाने अंबाबाईंसमोर असणाऱ्या गणपतीजवळ जाऊन उभा राहिलो। मी मनोमन चिडून अंबाबाईंना रागाने म्हणालो, मी 500 मैलावरून एका पायावर उभं राहून प्रवास करून तुमच्या दर्शनाची ओढ घेऊन येतो, परंतु माझा हेतू शुद्ध असूनही तुम्ही मला आत येण्यास मज्जाव करता। जो कोणी दुष्ट हेतूने बॉम्बस्फोट करून पळतो त्याला कोणतंही शासन न करता त्याला तुम्ही पळून जाऊन देता। दुष्ट आणि भक्त या दोघांना एकच न्याय लावायचा असेल तर तुम्ही भक्तवत्सल म्हणून राहूच शकत नाही। यापुढे मी कधीही तुमच्या गाभाऱ्यात येऊन पायावर डोकं ठेवणार नाही आणि आईसाहेब या भक्तवत्सल आहेत हे ब्रीद निव्वळ खोटं आहे असं इतर भक्तांना गरजून सांगेन। या रागात मी विचार करीत असताना 12 आरती झाली आणि गाभाऱ्यातून एक पुजारी येऊन म्हणाला, नाशिकचे जोशी कोण आहेत, त्यांना आत बोलवलं आहे। मी बराच रागात असल्याने माझ्या मित्राला पण आत येऊन द्या असं सांगितलं। त्यालाही पुजारी कबूल झाले। एवढं बोलणं होईपर्यंत गाभाऱ्यात आरतीनंतर अंबाबाईंचे दागिने येऊन वस्त्रालंकार घालण्यास सुरुवात झाली। त्यावेळेस वास्तविक कोणालाही आत प्रवेश मिळत नाही। मी आत जाताच पुजाऱ्यांनी मला खुणेनी पायावर डोकं ठेवण्यास सांगितलं। तोपर्यंत आईसाहेबांचे बरेच अलंकार घातलेले होते, जांभळा शालू नेसवण्याचं काम सुरू होतं। मी मूर्तीजवळ बसून पायावरील भरझरी जांभळ्या शालूच्या पडलेल्या निर्या हळुवार हाताने बाजूला केल्या आणि त्या दिव्य सुवर्ण पदकमलांना अश्रूंचा अभिषेक नकळत होत होता। मी म्हणालो, तू किती दयाळू आहेस, क्षणापूर्वी मी तुला अनेक शिव्या दिल्या, निंदा केली, तरीही तू भक्तवत्सल असल्याने दयाळू अंतःकरणाने मला राजमार्गाने आज बोलवून जवळ घेतलंस, यापुढे तुला मी असे अपशब्द कधीही बोलणार नाही, तू मला क्षमा कर।
बोला अम्बा माता की जय, श्री राज राजेश्वरी अम्बा माता की जय।